फोटोशॉपमध्ये ही इमेज ओपन झालेली आहे. आपण नेसेसरी चेंजेस केलेले आहे त्याच्यामध्ये. डबल क्लिक करून किंवा झूम टूलमध्ये तुम्हाला जर झूम करायचं असेल तर अगेन तुम्ही झूम करू शकता, प्लस करून स्पेस बार दाबून पॅन करू शकता आणि झूम करू शकता. मी इथे शॉर्टकट वापरते. शॉर्टकट जर यूज करायचं असेल, जर तुम्हाला झूम करायचं असेल तर तुम्ही कमांड किंवा ज्यांच्याकडे विंडोज आहे त्यांनी कंट्रोल प्लस दाबा, आणि ज्यांना झूम आउट करायचं आहे त्यांनी कमांड किंवा कंट्रोल मायनस दाबून झूम आउट करू शकता. जर 100% झूम हवं असेल तर ह्या झूम टूलवर क्लिक करून जर डबल क्लिक केलं तर तुम्हाला 100% झूम मिळेल, 100% झूम मिळेल. आता मी कमांड 0 दाबते, ज्याने मला फिट इन स्क्रीन, पूर्ण फोटोग्राफ एक फिट होतो आहे असा दिसून येतो आहे. मी थोडंसं क्रॉपिंग करणार आहे कारण की मला असं वाटतं आहे की मी हेडस्पेस थोडी कमी करावी. तुम्ही अनकन्स्ट्रेंटच्या ऐवजी जर 2:3 दाबलं तर तुमचा एक कन्स्ट्रेन किंवा प्रपोर्शन सिमिलर राहतं. मी शिफ्ट दाबणार नाही आहे आणि थोडं क्रॉपिंग करून माझी मॉडेलचे आय लेवल रूल ऑफ थर्डनुसार ॲडजस्ट करते. डबल क्लिक करून आपण हे फिनिश करूया. मी मूव टूल परत घेते. आता रिटच सुरुवात करायच्या आधी एक लक्षात ठेवा, आपल्याला बॅकग्राऊंड लेअर तर आहेच, पण बॅकग्राऊंड लेअरशिवायही तुम्हाला एक त्याचा बेस लेअर स्वतःचा तयार करायचा आहे, जो तुमचा एक स्टार्टअप लेअर असेल. उद्या म्हणजे पुढे आपण जेव्हा एडिट करतो आहे, जसं एडिट करत जातो, समजा एखाद्या काही चुकले किंवा फाईल क्रॅश झाली किंवा काही प्रॉब्लेम आला, तरी ओरिजिनल लेअर, तुमची बॅकग्राऊंड लेअर तरी नीट व्यवस्थित राहते, शाबूत राहते. आपण काही करायचं नाही आहे, सेम डुप्लिकेट करून त्याचं फक्त बॅकग्राऊंडची एक कॉपी तयार करायची आणि ती आपण बेस लेअरने सुरुवात करतो आहे. शक्यतो हे बरं होतं जेव्हा तुम्ही एक स्वतःची बेस लेअर तयार करता. मी इथे नावावर राईट क्लिक करते. राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही डुप्लिकेट लेअर चूज करा आणि त्याच्यावर नाव देऊया. आपण नाव देऊया बेस लेअर. ही तुमची आता बेस लेअर तयार झालेली आहे. आपण आता ह्याच्यापासून पुढे पुढच्या डिटेल्सना सुरुवात करूया. जसं की तुम्हाला दिसतंय थोडेफार मार्क्स आहेत, केस बारीक बारीक केस, जे बेबी हेअर आपण म्हणतो ते जरा चेहऱ्यावर आलेले आहेत, आणि थोडा आपण मॉडेलला शेप द्यायचा प्रयत्न करूया, ज्याने थोडंसं चेंजेस, जास्त नाही थोडेफार चेंजेस करायचा प्रयत्न करू. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण आता रिटचला सुरुवात करणार आहोत.